नमस्कार, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी साऱ्या कुलकर्णी. एक नजर गेल्या 48 तासातील ठळक बातम्यांवर. देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं तिरंग्याचं ध्वजारोहण. डोक्यावरून ट्रकचा चाक गेल्यानं कागलमधील वृद्धाचा मृत्यू, तर करवीर तालुक्यातील खुपिरे साबळेवाडी रस्त्यावर झालेल्या अपघातात तरुण ठार. कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पथदर्शी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ. कोल्हापूर शहरातील विकास कामं रेंगाळू नयेत यासाठी खबरदारी घेण्याची खासदार धनंजय महाडिक यांची महापालिका प्रशासनाला सूचना. केंद्राने राज्य सरकारकडून आवश्यक निधी देण्याची ग्वाही. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स 1330 अंकांनी वाढून 80,436 वर, तर निफ्टी 397 अंकांनी वधारून 24,541 वर. गुंतवणूकदार 7.17 लाख कोटींनी मालामाल.